काया चा बनवलाय? तुम्हाला सदा एक धड चा पण नाही बनवता येत. चला दाखवतो याची योग्य पद्धत. आपण इथे पहिलं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कपानी एक कप पाणी ओतायचं आहे, नंतर अजून अर्ध कप पाणी टाकायचं आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये एक कप दूध टाकायचं आहे. दीड कप पाणीला आपल्याला एक कप दूध टाकायचं आहे. तुम्ही काय करता, पहिलं पाणी गरम करता, नंतर यामध्ये चहापत्ती व साखर टाकतात. ही चुकीची पद्धत आहे. आता आपल्याला यामध्ये चहा पावडर ऍड करायची आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चम्मच चहा पावडर घालायची आहे. नंतर आपण यामध्ये साखर ऍड करून घेणार आहोत. मार्केटमधली चहा बनवण्याची योग्य पद्धत आहे, नाहीतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चहा बनवता. आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत. जवळपास 5 ते 6 चम्मच आपण साखर घातलेली आहे. तुम्ही काय करता, यामध्ये लगेच अद्रक टाकून देतात, पण ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता आहे. जेव्हा आपल्या मिश्रणाला उकळी येणार, त्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक घालायची आहे. त्याआधी तुम्हाला गवती चहा जे काही इतर टाकायचं असेल ते तुम्ही आताच टाका, पण यामध्ये अद्रक आता घालू नका. आता यामध्ये आपण गवती चहा ऍड करून घेऊयात. आता यामध्ये गवती चहा टाकलेली आहे. आता आपल्याला यामध्ये अद्रक टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला कंटिन्यूअस 2 ते 3 मिनिटं याला असं बाजारात कसं चहाला असं असं करतात तसं करून घ्यायचं आहे. आता चहा रेडी झाला आहे आपला. टेस्ट करून बघूया कसा तयार झाला आहे. बघितलं, ही आहे योग्य पद्धत. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, एकदम परफेक्ट चहा बनेल. आणि हा कसा चहा बनला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.